गुरु नानक चौकातील जिल्हा रुग्णालयाचा लोकार्पण सोहळा जानेवारी मध्ये होणार आहे अशी माहिती नामदार तानाजी सावंत यांनी दिली आहे। सोलापुरातील प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी पालिकेतर्फे विशेष कृती आराखडा तयार करण्यात आला आहे। स्वयंसेवी संस्था संघटनांनी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात येत आहे। राष्ट्रवादी दादा गटाच्या जिल्हाध्यक्षपदी संतोष पवार यांची निवड झाल्याबद्दल कार्यकर्ते आणि समर्थकांनी जल्लोष साजरा केला आहे। मध्य रेल्वे विभागातर्फे मोठ्या उत्साही वातावरणात स्टेशन महोत्सव साजरा करण्यात आला। या महोत्सव अंतर्गत विविध कार्यक्रम आणि उपक्रम पार पडले। शहर युवक काँग्रेसच्या उपक्रमशीलतेची माजी केंद्रीय गृहमंत्री तथा ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे यांनी प्रशंसा करीत कार्यपद्धतीचं कौतुक केलं आहे। भाजप ओबीसी मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी ज्येष्ठ नेते सुरेश पाटील यांची निवड झाली असून सर्व स्तरातून त्यांचं अभिनंदन करण्यात येत आहे। पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये मोठ्या उत्साही वातावरणात क्रीडा महोत्सव साजरा करण्यात आला। या महोत्सवात विविध क्रीडा प्रकारांचा समावेश होता। दक्षिण सोलापूर तालुक्यातील धुबधुबी प्रकल्प कार्यान्वित करण्याची ग्वाही आमदार सुभाष देशमुख यांनी दिली आहे। मंगळवेढ्यात महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे विभागीय साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलं असून तमाम रसिकांना बौद्धिक मेजवानी मिळणार आहे। आमदार समाधान अवताडे यांनी थेट बांधावर जाऊन नुकसानग्रस्त पिकांचा आढावा घेत शेतकऱ्यांशी संवाद साधला आहे। शहीद दिनानिमित्त पंढरपूर शहर पोलीस ठाण्यातर्फे आयोजित रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। पोलीस यंत्रणेनं तमाम रक्तदात्यांना धन्यवाद दिले आहे। कार्तिकी वारीच्या दरम्यान एसटी महामंडळात सुमारे 25 कोटीचं भरघोस उत्पन्न तिकिटाच्या माध्यमातून प्राप्त झालं आहे। कार्तिकी यात्रेच्या कालावधीत श्री विठुरायाच्या चरणी भक्तांनी सुमारे 5 कोटींचं दान अर्पण केलं आहे। गतवर्षीच्या तुलनेनं यंदा सुमारे 1.5 कोटीची वाढ झाली आहे। 14 वर्षीय मुलानं आत्महत्या केली असून त्यामागचं कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाही। ओढणीच्या सहाय्यानं गळफास घेऊन त्यानं जीवनाचा प्रवास संपवला आहे। छाया प्रकाश फाउंडेशनतर्फे शनिवार दिनांक 9 डिसेंबर रोजी शिष्यवृत्ती वितरण आणि पुरस्कार प्रदान सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे। सिद्धेश्वर सहकारी बँकेच्या वतीनं ख्यातनाम विचारवंत वसंत हंकारे यांचं व्याख्यान आयोजित करण्यात आलं आहे। येत्या 5 तारखेला शिवदारे कॉलेजमध्ये या व्याख्यानाचा लाभ घेता येईल। गॅस्ट्रो अँड लिव्हर क्लिनिकतर्फे पोटाचे आजार विकारासंदर्भात मोफत शिबिराचं आयोजन करण्यात येणार आहे। बेताल वक्तव्य करणारे नामदार नारायण राणे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी अशी मागणी दलित समाज बांधवांनी केली आहे।